नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरी खबरें। गवळीदेव आणि सुलाईदेवी पर्यटन परिसरात स्वच्छता त्याचबरोबर वृक्षारोपण मोहीम आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आली। यावेळी आमदार संदीप नाईक, विभागीय वन अधिकारी जितेंद्र रामगावकर, डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। तसेच जमलेल्या सर्व नागरिकांनी या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद देत वृक्षारोपण व आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता करण्यास पुढाकार घेतला। यावेळी वन विभागीय अधिकारी जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले की गवळीदेव आणि सुलाईदेवी ही नवी मुंबईतील चांगली वनसंपदा परिसर आहे। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, महानगरपालिका आणि वन विभागाच्या कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून येथे सुरक्षा देण्याचे काम व वेगवेगळ्या फलकाच्या माध्यमातून सुरक्षा पुरवण्याचे काम करण्यात येईल। सुलाईदेवी आणि गवळीदेवी, आपण गवळीदेवला आज आलेलो आहोत, ही दोन्ही परिसर नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये असलेली चांगली वनसंपदा असलेली क्षेत्र आहेत आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये पर्यटकांचा वावर, इथे व्हिजिट करणाऱ्या लोकांचा वावर, धार्मिक श्रद्धेपोटी येणाऱ्या लोकांचा वावर जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या परिसराला सुंदर बनवण्यासाठी सर्वच यंत्रणा, माननीय आमदार महोदय आहेत, माननीय खासदार महोदय आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करतो आहे। याकरिता नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी वन विभागाला निधी दिलेला होता, त्यामधून काही निधी खर्च झालेला आहे आणि काही निधी चांगल्या पद्धतीने वापर व्हावा त्यासाठी दोन्ही ठिकाणाचा वन विभागाने एक समग्र आराखडा तयार केलेला आहे। त्या आराखड्यानुसार आपण काम करणार आहोत आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या अत्यंत आवश्यक अशा सुविधा आहेत त्या पर्यटकांना देण्यासाठी आपण नजीकच्या काळामध्ये काम करणार आहोत आणि आजचा हा ड्राईव्ह हा सुद्धा त्याचाच एक पार्ट आहे। या परिसरामध्ये ज्या प्रमाणामध्ये लोक कचरा टाकतात, तो प्लास्टिकचा कचरा असो, बाटल्या असो, काचेच्या बाटल्या असो, तर हे एक परिसराला एक खराब असं त्याला स्वरूप मिळतं, तर तो एक दूर करण्यात यावं त्यासाठी लोकांना जी माहिती द्यायची आहे त्याकरिता आम्ही लवकरच इथे फलक पण लावणार आहोत आणि त्यानंतर जर आवश्यकता भासली तर दंडात्मक कारवाईसुद्धा अशा व्यक्तींविरुद्ध करण्याची आमची तयारी आहे। सुरक्षेची जबाबदारी एक फार मोठी जबाबदारी आहे आणि ती एकटा वन विभाग पूर्ण करू शकत नाही। प्रत्येक विभागाचं, जसं पोलीस विभाग असेल, या परिसरातील महानगरपालिका असतील, त्यांच्या मदतीशिवाय या परिसरामध्ये सुरक्षा राखणे कठीण आहे। तरी आत्ताच माननीय आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेचा कर्मचारी वर्ग आणि पोलीस विभागाचा कर्मचारी वर्ग आणि वन विभागाचा कर्मचारी वर्ग या तिघांच्या माध्यमातून आपण इथे सुरक्षेची व्यवस्था करणार आहोत। परंतु येणाऱ्या पर्यटकांना स्वतःची सुरक्षा कशी करावी, या परिसरामध्ये वावरायचं कसं, आपली जी काही फुटप्रिंट आहे ती चांगल्या प्रकारची कशी सोडायची, ते एक अवेअरनेस असणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रबोधनाच्या माध्यमातून आणि विविध फलकांच्या माध्यमातून ते काम करण्याचा एक प्रयत्न करणार। टॉयलेट आणि पिण्याचे पाणी, पायऱ्या यांची व्यवस्था केली पाहिजे। तसेच कोणत्याही प्रकारची अपघाती घटना घडू नये यासाठी वन विभागाचा व महापालिकेचा शिपाई आणि पोलिसांच्या माध्यमातून 2 ते 3 वेळा पेट्रोलिंग केले तर कोणताही अनुचित प्रकार येथे घडणार नाही, असे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 2.80 करोड रुपये वन विभागाला देण्यात आलेले आहेत। माझा 15 लाखाचा आमदार निधी देखील मी दिला आहे, त्यापैकी 40 लाख रुपयाचा खर्च फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून झालेला आहे आणि त्याच्यानंतर जर प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये ज्या ठिकाणी गवळीदेव आहे, सुळादेव आहे, अशा ठिकाणी जर आपल्याला पर्यटन स्थळाची विकास कामं करायची असतील तर वन विभागाची एक समिती आहे, त्या समितीकडे तो अहवाल सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सजेशन्स दिले जातात आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपल्याला वन विभागाच्या त्या भागामध्ये काम करता येतं। आता तो प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे, आता विधानसभेमध्ये त्याच पद्धतीनं त्या समितीच्या अध्यक्षांशी बोलून, पदाधिकाऱ्यांशी बोलून लवकरच त्याला मंजुरी मिळून लवकर या पर्यटन स्थळाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत। DFO रामगावकर साहेब असतील, त्यांचे वरिष्ठ असतील, महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी दिला आहे आणि आवश्यकता पडली तर आमदार निधी आणि महापौर निधी देखील या गवळीदेव आणि सुळाईदेवीच्या पर्यटनाच्या विकासाकरता नक्कीच पद्धतीनं दिला जाईल। फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एखाद्या गोष्टीची निर्मिती झाली की त्याच्यानंतर ती मेंटेन करणं ह्याकरता पुरेसं असं मनुष्यबळ नाही। मी महापौर महोदय, आयुक्त महोदयांशी चर्चा करणार आहे, पोलीस डिपार्टमेंटशी देखील चर्चा करणार आहे की इथे परमनंट गार्ड किंबहुना ज्यावेळेस पर्यटकांची संख्या जास्त असते अशा वेळेस जर आपण येथील पर्यावरणाच्या संरक्षणाकरता मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं हे पर्यटन स्थळ विकसित होऊ शकतं, कारण पर्यटनस्थळ निर्माण झाल्यानंतर
पर्यटकांची सुरक्षा आणि त्याचबरोबर असलेल्या निसर्गाचे संरक्षण या दोन्ही बाबींचं त्या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण होणं हे गरजेचं आहे. या आराखड्यामध्ये काहीच्या सूचना ह्या घनसोळीमधील ग्रामस्थ असतील, कोठिवलीमधील ग्रामस्थ असतील, तळवेमधील ग्रामस्थ असतील, ज्यांची देवस्थानं गवळीदेव आणि सुलाईदेवी इथे आहेत त्या लोकांनी देखील केलेल्या आहेत. पावसाळी त्यांना जाण्याकरता असलेल्या त्या ठिकाणी पाऊलवाटा असतील, शौचालयाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सकाळी काही जण दर्शनाला जातात त्यावेळेकरता सोलार लाईट्स अशा प्रकारच्या काही सूचना ह्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. त्याबद्दल एक सविस्तर चर्चा रामगावकर साहेबांच्यासोबत माझी झालेली आहे. जो आराखडा तयार झाला आहे त्यामध्ये काही गोष्टी निर्माण केल्यानंतर त्यांना मेंटेन करणं हा देखील एक मोठं त्या ठिकाणी चॅलेंज असणार आहे आणि त्याकरता ज्या गोष्टी रोबस आहेत म्हणजे एकदा निर्माण केल्यानंतर जास्त वेळ त्याला पुन्हा पुन्हा मेंटेनन्सची आवश्यकता लाभणार नाही किंवा मेंटेन करणं शक्य होईल अशा गोष्टी करून एक चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ म्हणजे नवी मुंबईच्या संपूर्ण नावलौकिकामध्ये एक अजून त्या ठिकाणी मानाचे तुरे हे गवळीदेव आणि सुलाईदेवी हे पर्यटन स्थळ म्हणून निर्माण येऊन फक्त नवी मुंबईतील नाही तर मुंबई आणि आजूबाजूच्या पर्यटकांना देखील आकर्षित करतील आणि एक चांगल्या प्रकारचं निसर्ग पर्यटन या परिसरामध्ये होईल असा माझा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणसर, सोनाली घाईतडके यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सबस्क्राइब करे, प्रेस करे बेल आयकॉन और पाए नवी मुंबई और पनवेल की ताजातरी खबरें.